नाशिक वरून शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईकडे रवाना. शिवसेनेचा 57वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने शिवसेना नाशिक शहर जिल्ह्याच्या वतीने दिनांक 19 जून ते 19 जुलै हा संपूर्ण महिना भगवा महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण नाशिक शहरातील मुख्य चौक भगवेमय करण्यात आले असून सर्व शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नाशिक वरून गोरेगाव मुंबई येथे कार्यक्रमासाठी रवाना होणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली. 19 जून 1966 वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि हा दिवस महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांसाठी, महाराष्ट्रच काय हिंदुस्थान मधील सर्व शिवसैनिक आणि हिंदू प्रेमींसाठी अत्यंत गर्वाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. एखाद्या सणापेक्षा सुद्धा हा काही कमी नाही आणि आपण बघतो आहोत की सर्व शिवसैनिकांमध्ये एक वेगळा उत्साह आहे, आनंद आहे. त्याचं कारण आज या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचे विचार ऐकणं आम्हाला जायचं. यावेळचा वर्धापन दिन हा अत्यंत वेगळा आहे कारण खऱ्या अर्थानं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या आणि विचारांचा वारसा घेऊन एकनाथ शिंदे साहेब चाललेले आहे. या वर्धापन दिनी आम्ही एकच संकल्प केलेला आहे की या महाराष्ट्रात हा जो भगवा फडकतोय, हा जो वंदनीय हिंदू हृदय सम्राटांना प्रेरित आहे, ह्या सत्तेचा फायदा हा जनसामान्यांमध्ये अत्यंत शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचला पाहिजे या दृष्टीनं हा वर्धापन दिन आमच्या सर्वांच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. आज नाशिक मधनं शेकडो हजारो शिवसैनिक, महिला, युवा सैनिक हे खास मुंबईला गोरेगावला निघाले. आपण बघतो आहोत की गाड्यांचा ताफा इथं लागलेला आहे. अनेक ग्रामीण मधनं लोक हे बसने त्या ठिकाणी चाललेले आहेत आणि केवळ एकच सगळ्यांच्या मनात ध्यास आहे की हा जो हिंदुत्वाचा हा जो भगवा आहे हा डौलानं कायम महाराष्ट्रात फडकला पाहिजे आणि त्यासाठी हे सैनिक सगळेजण उत्साहानं तिथं निघालेत. मला निश्चितपणे खात्री आहे की हा जो वर्धापन दिन आहे हा शिवसेना नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं एक दिवसापुरता नव्हे तर एक महिन्याकरता एक भगवा महिना म्हणून आम्ही साजरा करणार आहोत आणि या ज्याला म्हणतो की जनमानसातल्या शेवटच्या स्तरापर्यंत या ज्या शासकीय योजना आहेत त्या पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.